नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आपल्याला दोन विषय सांगणार आहे ते त्यातील पहिला म्हणजे धावण्या चालण्यासाठीची ऊर्जा म्हणजेच धावण्या के केव्हा किंवा चालण्यासाठीची ऊर्जा कशा स्वरूपात मिळवावी आणि दुसरा विषय म्हणजे नवजात बालकांचे आजारपण मित्रांनो हे दोन विषय आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आपण जर आमचा चॅनेल पाहत असाल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो गाडीला पळण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे धावणे चालणे झोपणे आणि अशा बऱ्याच कामांसाठी शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आपण झोपेत असताना किंवा विश्रांती घेत असतानाही आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आपण झोपल्यावर हृदय रक्तप्रवाह सुरू ठेवते आपली फुफ्फुसे आपल्या संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करत राहतात या सर्वांसाठी ऊर्जा आवश्यक आहे मग शरीराला ऊर्जा कुठून मिळते बरे मित्रांनो गरज कॅलरीजची आपण आता पाहूयात तुम्हाला खाल्लेल्या अन्नातून तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा कॅलरीज म्हणून ओळखली जाते वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीजचे क्याल। प्रमाण वेगवेगळे असते उदाहरणार्थ जर तुम्ही आवरच्या चिप्सवरचे लेबल तपासल्यास तुम्हाला दिसेल की त्याच्या कॅलरीजची संख्या भिन्न आहे कॅलरी तुमच्या शरीराला ऊर्जा देते आणि तुमचे शरीर धावणे किंवा चालणे यासारख्या विविध कार्यांसाठी ती ऊर्जा वापरते आता चालणे आणि धावणे हे व्यायामाचे सहज करता येण्यासारखे प्रकार आहेत आता फक्त एक किलोमीटर धावण्यासाठी किंवा चालण्यासाठी तुम्हाला किती ऊर्जेची आवश्यकता आहे ते आपण पाहूयात त्या अगोदर मित्रांनो धावणे आणि चालणे यात काय फरक आहे हे आपण समजून घेऊयात धावणे आणि चालणे हे दोन एरोबिकचे प्रकार आहेत ते तुमच्या हृदयाला अधिक काम देतात आणि ऑक्सिजन वापरतात हृदयाकडे आलेल्या जास्तीच्या कामासाठी अधिक ऑक्सिजनची गरज बसते यासाठी अधिक ऊर्जा किंवा कॅलरीजची आवश्यकता असते यामुळे तुमच्या शरीरातील साठवलेली ऊर्जा जाळण्यास मदत होते आणि तुमच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठाही वाढतो व्यायामाच्या या प्रकारामधील फरक व्यायामामुळे हृदयावर येणाऱ्या भाराचा आहे चालणे ही कमी प्रभावाची क्रिया आहे तर धावणे ही उच्च प्रभावाची क्रिया आहे तुम्हाला वेगाने चालता त्यावेळी तुम्ही तुमच्या शरीराच्या वजनाच्या जवळपास एक पॉईंट पाच पट वजन प्रत्येक पावलावर टाकता आणि तुम्ही धावत असताना प्रत्येक पावलावरील वजन तिपटीने वाढत जाते उदाहरणार्थ तुमचे वजन साठ किलोग्रॅम असल्यास तुम्ही चालताना प्रत्येक पावलावर किंवा पायावर जवळपास नव्वद किलोग्रामपर्यंत आणि धावताना एकशे ऐंशी किलोग्रामपर्यंत वजन टाकता शिवाय धावताना शरीराची हालचाल करण्यासाठी लागणारी ऊर्जा जास्त असते सर्व वजन झेलून शरीरावर येणारा अधिक ताण सहन करण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते आता मित्रांनो एक किलोमीटर म्हणजे एक किमी धावताना किंवा चालताना लागणाऱ्या कॅलरीजविषयी आपण माहिती पाहूयात धावण्यासाठी चालण्यापेक्षा जास्त ऊर्जा लागते त्यामुळे धावण्यासाठी बर्न केलेल्या कॅलरी जास्त असतील तुमच्या चालण्याचा वेग तुमचे वजन आणि तुम्ही चालत असलेली जमीन यांसारख्या इतर अनेक घटकांचा यावर परिणाम होतो परंतु चालताना किंवा धावताना तुम्ही सरासरी प्रतिकिमी पन्नास ते ऐंशी किलो कॅलरी बर्न करता तुम्ही पाच किलोमीटरपर्यंत किंवा पा पाच किमी चालल्यावर अंदाजे दोनशे पन्नास किलो कॅलरी बर्न केल्या असे गृहीत धरू शकता तुम्ही पाच किलोमीटर धावल्यास अंदाजे तीनशे साठ ते चारशे किलो कॅलरी बर्न कराल मित्रांनो दोन्ही व्यायाम प्रकारामध्ये जळालेल्या कॅलरी वजन कमी करण्यात किंवा सक्रिय राहण्यास मदत करू शकतात परंतु बऱ्याचदा लोकांचा असा विचार असतो की सकाळ किंवा संध्याकाळी चालणे किंवा धावणे पूर्ण केल्यावर ते त्यांना हवे ते खाऊ शकतात उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या पाच किलोमीटर चालण्यातून दोनशे पन्नास किलो कॅलरी बर्न करता आणि तुमच्या मित्रांच्या गटासह एक कप चहा साठ किलो कॅलरी म्हणजेच वडापाव दोनशे सहा किलो कॅलरी खाण्यापुढे जाता वडापाव फक्त खाऊन आणि चहा पिऊन तुम्ही किती किलो किंवा किती कॅलरीजचे से सेवन करता याचा हिशोब केल्यास एकूण दोनशे सहासष्ट किलो कॅलरी येते तुम्ही नुकत्याच बर्न केलेल्या कॅलरीजपेक्षा अधिक कॅलरीजचे से सेवन तुम्ही केले आहे म्हणून वजन वाढू नये यासाठी तुमच्या कॅलरीजच्या से सेवनाकडे अधिक लक्ष ठेवणे आणि महत्त्वाचे ठरू शकते चालणे आणि धावण्याचे फायदे मित्रांनो हे योग्य वजन टिकून ठेवण्यास मदत करते आणि कमी कॅलरी असलेल्या आहाराचे पालन करून वजन कमी करण्यास मदत करू शकते हृदयाच्या स्नायूंना बळकट करते चालताना किंवा धावताना तुमच्या हृदयाचे स्नायू तुमच्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी कठोर परिश्रम करतात या प्रक्रियेत त्यांना मजबूत करतात यामुळे तुम्ही जलद श्वास घेता आणि धावत असताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात टाईप दोन मधुमेह टाळण्यास मदत होते त्यासाठी दररोज किमान तीस मिनटासाठी आठवड्यातून किमान पाच दिवस चालणे किंवा धावण्यासारखे नियमित मध्यम तीव्रतेचे व्यायाम करण्याची शिफारस केली जाते हाडांची घनता सु सुधारते हे फ्रॅक्चर आणि हाडांशी संबंधित इतर समस्या टाळण्यास मदत करते चालण्याचे आणि धावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत म्हणून दररोज हे करण्याचा प्रयत्न करा आणि हृदयाची तंदुरुस्ती सुधारण्यासाठी पायी चालणे किंवा धावण्याचा तुमचा वेळ वाढवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये कॅलरीज ह्या तयार होत असतात याचप्रमाणे आपण व्यायामाकडे पाहण्यासाठी आपल्या जेवणाकडेही लक्ष दिले पाहिजे मित्रांनो वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आपण जर फुडी खात असाल किंवा बाहेरील पदार्थ खात असाल तर आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे जसे की आपण पाहता की आपण व्यायाम तर करत आहोत आणि बाहेरील पदार्थही खात आहोत असे केल्याने आपल्या शरीरातील चरबी वाढण्यास मदत होऊ शकते मित्रांनो आपण व्यायाम करत असाल आणि बाहेरील पदार्थही खात असाल तर आपल्या आरोग्याचे ताळतंत्र आणि नियमितपणा बिघडण्यास जास्त मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या शरीराचे व्यवस्थित आकार ठेवायचा असेल तर डॉक्टरांचा किंवा यासंबंधी व्यायाम तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे मित्रांनो जिममधील व्यायाम करणाऱ्या लोकांनी विशेषत जिम एक्सपर्ट लोकांशी संबंध ठेवणे गरजेचे आहे म्हणजेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम आणि कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपण घरगुती व्यायाम करत असाल किंवा घरीच व्यायाम करत असाल तर तरीसुद्धा आपण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावेत मित्रांनो व्यायाम हा कोणत्याही प्रकारचा आपण दिवसातून दोन वेळा तरी केलाच गेला पाहिजे यामुळे आपले शरीर निरोगी आणि उत्तम राहू शकते या संबंधित आपण डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेऊ शकतो तर मित्रांनो असा होता हा विषय धावण्या आणि चालण्यासाठीची ऊर्जा आता आपण पुढील विषय पाहूयात तो म्हणजे दुसरा विषय नवजात बाळाचे आजारपण मित्रांनो हा आपला दुसरा विषय आहे मित्रांनो अनेक पालकांना आपले तानुले आजारी आहे का आणि ते आजारी असल्यास त्याला काय होत आहे त्याला कसे सांभाळायचे त्याला डॉक्टरांकडे केव्हा घेऊन जायचे हे समजत नाही मित्रांनो पालकत्व हे आजारावरचे किती कठीण आणि गुंतागुंतीचे काम आहे हे बाळ झाल्यानंतरनं समजते बाळ वाढवणे ही कला पायऱ्या पायऱ्यांनीच शिकता येते एका दिवसात आपण पालक म्हणून तज्ज्ञ होऊ शकत नाही आपले बाळ छान व्यवस्थित असल्याचे ओळखणे ही कलाच आहे कारण बाळ हरेक गोष्टी रडवून सांगत असते जेव्हा बाळाला काही होत असते किंवा आजार ते आजारी असते तेव्हा काही लक्षणे दिसतात ती समजून घेतल्यास वैद्यकीय सल्ला केव्हाही घ्यावा हे समजू शकते मित्रांनो जसे की रडणे लहान बाळ बहुतेक गोष्टी रडवूनच सांगतात त्यांना भूक लागली झोप आली शी आली किंवा शू आली तरी ते रडतात पण हे रडणे आणि बाळाला काही होत असेल तर तेव्हाचे बाळाचे रडणे यात फरक असतो नेहमीच्या रडण्यापेक्षा ते, ते वेगळे असते बाळाला काही त्रास होत असेल तर ते नेहमीपेक्षा वेगळे आणि जोरजोरात रडते बाळ हुंदके देत रडते असे रडणे हे बाळाला ताप येणे डोके दुखणे किंवा मेनिजायटीस असल्याचे लक्षण असू शकते अन्न घेण्यास नकार मित्रांनो जसे की बाळाला बरे नसल्यास ते अन्न व्यवस्थित घेत नाही बाळाला जर सतत दूध पीत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम आहे नाळेची काळजी कधीकधी बाळाच्या नाळेची किंवा बेंबीची जागा लाल होते किंवा कधीतरी त्यातून रक्त येऊ लागते त्यावेळी अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपाययोजना करणे गरजेचे आहे मित्रांनो सर्दी सर्दी आपल्या बाळाला जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सर्दी असेल तर त्याचबरोबर त्याला सतत खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे मित्रांनो आता ताप याविषयी माहिती पाहूयात बऱ्याचदा लहान मुलांना ताप येत असतो वातावरणातील बदलामुळेही ताप येत असतो पण बाळाला येणारा ताप थर्मामीटरने मोजला गेला पाहिजे तीन महिन्यापेक्षा लहान बाळांना जर ताप येत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते जर बाळ तीन ते सहा महिने वयाचे असेल आणि त्याला एकशे दोन अंश हाईट इतका ताप येत असेल आणि बाळ किरकिर करत असेल किंवा मलूल झाले असेल तर डॉक्टरांकडे नेणे ने गरजेचे आहे डायरिया डायरिया हा मुलांमध्ये जीवघेणा ठरू शकतो बाळाला जर दिवसातून सहा वेळा पाण्यासारखे जुलाब झाले किंवा जुलाबातून रक्त पडत असेल तर लगे चाज ना गर्जे चाहे। आने वर करने ही स्थिती गंभीर असू शकते त्यामुळे बाळाला लगेचच डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे आणि त्यावर उपाय करणेही महत्त्वाचे आहे उलट्या बाळ कधीतरी प्यायलेले दूध थोडेसे उलटून काढते त्यात विशेष घाबरण्यासारखे काहीही नसते पण बारा तासात बाळाला उलटी होत असेल आणि तापही आला असेल किंवा जुलाबही होऊ लागले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे पाण्याची कमतरता सहा तासात बाळाला शू होत नसेल तर बाळाच्या शरीरातील पाणी कमी झाले असण्याची शक्यता असते त्यामुळे बाळाला डॉक्टरांकडे लगेचच नेले पाहिजे त्याशिवाय बाळाची टाळू खोल जाणे रडले तरी डोळ्यातून पाणी न येणे किंवा तोंड कोरडे पडणे यासारखी लक्षणे म्हणजे बाळाच्या शरीरातील पाणी कमी झाल्याचे लक्षण असते मित्रांनो पुरळ येणे बाळाला पुरळ येणे दुर्लक्षित करू नका पुरळी येण्याबरोबर जर ताप येत असेल किंवा घसा दुखत असेल किंवा जुलाब होत असतील तर डॉक्टरला दाखवणे योग्य आहे बाळाचे रडणे समजून घेऊन त्याला योग्य वेळी डॉक्टरांकडे नेणे आणि औषधे देणे हे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे त्यासाठी बाळाचे नेहमीच आणि त्रास होत असतानाचे रडणे यातला फरक लक्षात घ्यायला हवा आईबाबा झाल्यावर तो कळायला लागतो पण त्यासाठी काही कान सावरायला हवेत श्वास घेताना त्रास होणे आपल्या बाळाला श्वास घेताना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यास डॉक्टरांकडे लगेचच घेऊन जाणे गरजेचे आहे श्वास घेण्याचा त्रास होण्याची काही लक्षणे असतात ती लक्षात घेतली पाहिजेत नेहमीपेक्षा बाळ भरभर किंवा जास्त प्रमाणात श्वास घेत असेल ओठांवर किंवा त्वचेचा रंग निळसर होत असेल बाळाने श्वास घेतल्यानंतर पोट आणि छातीच्यामधील स्नायू आत खेचले जात असतील बाळ श्वास सोडताना कणत असेल किंवा आवाज काढत असेल नाकांमध्ये सर्दी अडकल्याने श्वास घेताना शिट्टी वाजवल्यासारखा आवाज येत असेल आणि नाक स्वच्छ केल्यानंतरनं तो आवाज बंद होत असेल असे काही होत असल्यास लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाणे गरजेचे आहे तर मित्रांनो असा होता हा विषय नवजात बाळाचे आजारपण मित्रांनो आज आपण दोन विषय बघितले पहिला विषय बघितला दावण्या चालण्यासाठीची ऊर्जा आणि दुसरा विषय बघितला नवजात बाळाचे आजारपण असे हे दोन विषय आज आपण पाहिले मित्रांनो हे विषय आपणाला आवडले असतील तर नक्कीच आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्येही आपणाला सांगा की हा विषय कसे वाटले मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओंची लिंकही दिलेली आहे त्यानुसार आम्ही बनवलेले आणखी विषय आपण पाहू शकता आणखी व्हिडिओ आपण पाहू शकता आणि त्यांचा आनंद घेऊ शकता चला तर मग मित्रांनो वाट कसली बघता आमच्या चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका धन्यवाद